बाय आता शिरीज भाजी वाढीतीस का काय ग त्याला काय होते खाते ना लखन सांगते बाय त्यांना पप्पाला का हो त्यांना सांग जरा समजून लखनला म्हणा सांगू नका काय झालंय आज शनिवार आहे आणि भाजीच नव्हती मग दुसरी काही म्हणून मग हीच भाजी गरम केली लखनला समजून सांग मला ती भांडल्याशिवाय राहायचे नाही तर बरोबर मी त्यांना सांगू चला जेवायला काय खायला भाजी सकाळची आणि चपातीन दूध भाजीला काही नाही तुम्ही तमाशा करू नका आणि ते पप्पा समोर म्हणू नका शिळी भाजी म्हणून त्यांच्या काही एवढं लक्षात राहत नाही आणि तसलं तोंड करू नका दोन तीन दिवस खायला भाजी माळव संपलं ह्या आठवड्यातलं आता उद्या रविवार आहे आता उद्या येईल माळव मग करता येते ताज्या भाज्या आजच्या दिवस सकाळची शिळी भाजी पप्पाला काही म्हणू नका बघा गपचिप खाती भाजी मी कशाला काय म्हणू हा म्हणू नका काय आता सांगते तुम्हाला भांडण्याचं तांडव करू नका ते पप्पा भांडतेत पुन्हा त्या मम्माला मी काय नाही म्हणे गपचूप खा मग हा चला मामी भाजी एकदम ताजी बर का हा आताच केली ना आता केली काय मामा भाजी एकदम ताजी मामा भाजी म्हणलं एकदम ताजी हे कसली भाजी एकदम भारीक नाही ए ए काय झालं ताजी भाजी म्हणते ही भाजी कोणची कोणची मी दुपारी खाल्ली नाही का सकाळी तीच भाजी वाटते जावायला मग ती ताजी भाजी सकाळी पातळ होती आता घट काय तुझ दिमाग गेलंय का काय ते जावाय खाते तुम्हाला काय झालं खायला आज शनिवार आहे भाजीला नाही काही म्हणून केली तुम्ही तर उगा शिया भाजीचा परचारच करायला लागलात काय होत एखादी वार खाल्ली म्हणून मग भाजीला आहे का काही मग मला सांगायचं ना आज बी आणलं असतं मी काय भेटलं काय काय उद्याच्यालाच बाजार आणि तुला काय एवढा दम निघाला काय दम निघाला काय मग आता तीच होती सकाळी लय मोठी झाली म्हणून ती आता केली तुझं बघावंच लागेल एकदा आता काय हे असं जावायला बी शिळ पक्क खाऊ घालायला लागली मला बी शिळ मग ती ताज आहे खाऊ घालते हे असलं नाही जमणार मला ओ तुम्ही उठा इकडे एक मिनिट इकडे इकडे मधी या मधी या काय म्हणलो होतं मी तुम्हाला का म्हणून तुम्ही तसं करायला लागलं तिथं भांडणं लावायला थांबलात का तुम्ही मला काय कळतच नाही तुमचं तुम्ही मी म्हणलं का शिळी भाजी म्हणून तुम्ही अहो जेवण सुखाने करून देणार ना रोज तुमचा खरकासा सुरू झालाय नुसते ह्याचे भांडणं त्याचे भांडणं काय सुरू आहे तुमचं अग आता मामाचे मामीचे भांडणं होऊ नये म्हणून मी सपन्या केल्यात मी म्हणत होतो भाजी ताजी मामाला कळू नाही म्हणून तुमच्या लक्षात येत नाही मला जेवण तर जात होत का नाही वय तुम्ही इकडं तोंड करून बसला होतात मग माझ्या हृदयाची असा दगड ठेवून मी आरजी चपाती खाल्ली माहिती तुला बरं तू मला हे कर जाऊ द्या मग मला मग मला डायरेक्ट नव्हतं का म्हणतात मामा माझी शिळी वाढली म्हणून मी कुणाला भेटतो का मी काय म्हणत होतो मामा भाजी ताजी मामा भाजी ताजी मग त्यांनी तू ओळख केलं बघा हा जाऊ द्या तुम्ही जेवण करा नका लोड घेऊ जा जेवा मामा हिचो हिचो हिचो